मुंबई लोकलवर दहशतवादी हल्ल्याचं सावट. गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबईतील गर्दीच्या रेल्वे स्थानकांवर येत्या 3 महिन्यात दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता आहे. माहिती मिळताच सुरक्षा यंत्रणा आणि प्रशासनानं हाय अलर्ट केला जारी. परळ टर्मिनस मुंबईकरांसाठी सज्ज. परळ टर्मिनसचं अखेरचं काम पूर्ण झालंय. येत्या 10 दिवसात परळ टर्मिनस प्रवाशांसाठी खुलं होणार. शेवटच्या टप्प्यातील सुशोभीकरणानंतर टर्मिनसमधून लोकल सोडण्यात येणार आहेत. मुंबईत सोमवारी इंग्रजी शाळा बंद राहणार असल्याचं सांगितलं जात आहे. इंग्रजी शाळेच्या विविध मागण्यांकडे दुर्लक्ष केलं जात असल्यामुळे सोमवारी त्याच्या निषेधार्थ ह्या शाळा बंद राहणार आहेत. हा निर्णय फेडरेशन ऑफ स्कूल असोसिएशन ऑफ महाराष्ट्राच्या वतीने घेण्यात आला आहे. भवन्स कॉलेजच्या विद्यार्थिनीवर विनयभंग करण्याचा प्रयत्न केला गेला. प्राध्यापकानं विद्यार्थिनीवर बळजबरी केल्यामुळे विद्यार्थिनीने गावदेवी पोलीस ठाण्यात घेतली धाव. दक्षिण मुंबईस्थित बॉम्बे हॉस्पिटल येथील 2 पदरी रस्त्याचं नूतनीकरण करण्यात आलं. या नूतनीकरण झालेल्या रस्त्याचा लोकार्पण सोहळा काल पार पडला. मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर आणि शिवसेनेचे दक्षिण मुंबईतले खासदार अरविंद सावंत यांच्या हस्ते हा लोकार्पण सोहळा पार पडला. सावित्रीबाई फुलेंची जीवनगाथा आता रंगणार रुपेरी पडद्यावर. भारतात स्त्री शिक्षणाचा पाया घालणाऱ्या आणि समाजाच्या विषमतेविरोधात उभ्या राहणाऱ्या सावित्रीबाई फुलेंची गाथा रुपेरी पडद्यावर आणण्याचं शिवधनुष्य दिग्दर्शक समीर विद्वांस उचलणार आहेत. PhD नियमांबाबत मुंबई विद्यापीठाची बेपरवाई. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नियमानुसार PhD दिल्यानंतर महिनाभरात प्रबंध शोधगंगा संकेतस्थळावर देणं बंधनकारक आहे. पण मुंबई विद्यापीठाने फक्त 12 प्रबंधच शोधगंगावर दिले आहेत. 7वा वेतन आयोग लागू होण्याची प्रतीक्षा करणाऱ्या 5.5 लाख शिक्षकांना आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे. मार्चमधील वेतन त्यांना 6व्या वेतन आयोगानुसारच दिलं जाणार आहे. ग्राहकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांना आता बसणार चाप. यापुढे ग्राहकांची फसवणूक करता येणार नाही, कारण खाद्यपदार्थांच्या वेष्टनावर गव्हाचं पीठ की मैदा याबाबत स्पष्ट उल्लेख हवा. जर तो नसेल तर कारवाई होणार आहे. त्यामुळे दुकानात मिळणाऱ्या रेडीमेड फूडच्या वेष्टनावर तसा स्पष्ट उल्लेख करावा लागणार आहे. तलाठी पदासाठी मोठी भरती सुरू होणार. याची जाहिरात येत्या 2-3 दिवसात प्रसारित होणार आहे. सुमारे 1809 पदांसाठी भरती होणार असल्याचं समजलं जातं. आणि अशाच ताज्या घडामोडींसाठी आजच डाउनलोड करा गिरगाव ॲप.